एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी अक्षरशः संताप व्यक्त केलेला आहे. नेमका हा प्रकार काय घडला, कुठं घडलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहराच्या जाधववाडी परिसरात एका नराधम व्यक्तीनं म्हशीच्या रेडकावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. चिखली पोलिसांनी या 24 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. त्याच्या या विकृत कृत्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जातोय. तर जाधववाडी परिसरात गणेश जाधव यांचा गोठा आहे, त्यात बांधण्यात येणाऱ्या रेडकाचे पाय बांधल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी गोठ्यात CCTV बसवत त्याची तपासणी केली. रोज सकाळी मालक ज्यावेळी गोठ्यात यायचे तेव्हा मालकाला रेडकाचे पाय बांधल्याचं दिसत होतं. यामुळे ते असं का घडतंय हे पाहण्यासाठी मालकानं थेट गोठ्यात CCTV बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवस या CCTV पारख ठेवली. एक दिवस पहाटे गायीच्या गोठ्याचा लाईट बंद असल्याचं मालकाच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यावेळी मालकानं थेट गोठ्यात जाऊन पाहणी केली. आतून कडी लावली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तर पत्रा उचकटून कुणीतरी निघून गेल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी CCTV पाहणी केली आणि त्या रेडकाला मारत असल्याचं दिसून आलं आणि पाय बांधत असल्याचं देखील दिसलं. त्याचबरोबर अत्याचार करणाऱ्यानं CCTV कॅमेरा काढून नेल्याचंही दिसलं. 18 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर या कालावधीत 3 वेळा हा प्रकार घडला. यात हा प्रकार सगळा मालकाच्या लक्षात आला. त्यानंतर मालकांनी ही घटना पोलिसांनी सांगितली आणि नंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. यापूर्वी देखील पुण्यात असा प्रकार घडला होता. पुण्यातील नदीपात्रात एका रेडकावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आलं होतं. त्यावेळी रेडकाच्या आवाजामुळं आणि कण्यामुळं हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला होता. त्यावेळी डेक्कन पोलिसांनी लगेच कारवाई करत एकाला अटक केली होती आणि रेडकावर लगेच उपचार देखील करण्यात आले होते. मात्र अतिशय हा प्रकार धक्कादायक आहे आणि असे प्रकार पुन्हा घडू नये याची देखील काळजी घेतली पाहिजे.